एक पुढची बातमी, राम मंदिर मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारनं ज्याप्रमाणे काश्मीरसाठी 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय राम मंदिर निर्माणासाठी घ्यावा अशी मागणी केली आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून राम मंदिरासाठी आग्रही आहोत. कोर्टाचा योग्य निर्णय येईल. केंद्र सरकारनं सुद्धा आता योग्य पावलं उचलली पाहिजेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्र सरकारनं ज्याप्रमाणे काश्मीरसाठी 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे राम मंदिर निर्माणाचा निर्णयही घ्यावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्रानं वेगळा कायदा करून मंदिर उभारणीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आपण कोर्टाच्या सकारात्मक निर्णयाची वाट पाहत असल्याचं ठाकरे म्हणाले. शरद पवारांच्या पाकिस्तानविषयी वक्तव्याबाबत विचारलं असता ठाकरे म्हणाले, देशभक्तीसाठी काहीही नसतं, त्यांना जनताच उत्तर देईल. गेल्या निवडणुकीतही नागरिकांनी पवारांचा पराभव केला होता असं ठाकरे म्हणाले. राम मंदिराचा मुद्दा मी परत एकदा मराठीत सांगतो. राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्या दिवसापासून आग्रही आहे. त्याही वेळेला ज्या वेळेला बाबरी पाडण्यात आली तेव्हाही आपल्याला आठवत असेल की संपूर्ण देशात फक्त शिवसेना प्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती. आता गेली किती 90 सालापासून हा विषय चाललेला आहे. 90-92 पासून किती वर्ष आपण थांबायचं? कोर्टात अंतिम टप्प्यात हा विषय आलाय असं आम्ही सगळीकडनं ऐकतो. न्यायदेवतेला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आपला जो काही निर्णय असेल तो द्यावा. पण त्या पलीकडे जाऊन सरकारकडनं आमची अपेक्षा आहे की जसं आपण 370 कलम हा मुद्दा कोर्टात किंवा इकडे तिकडे वाट न बघता आपल्या अधिकारामध्ये तो निर्णय घेतला आणि आपलं जे काश्मीर आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशाचा हिंदुस्थानचा जो अविभाज्य भूभाग होता आहे आणि राहील त्याच्याबद्दल जे धाडसाने केंद्र सरकारने पाऊल उचललं तसंच एक धाडसी पाऊल राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा केंद्राने उचलावं अशी आमची त्यानं एक अपेक्षा आहे आणि विनंती आहे. अग्रलेखात मला वाटत नाही त्याच्याहून काही वेगळं त्या अग्रलेखाचा खुलासा करण्याची गरज आहे. व्यवस्थित मराठीमध्ये त्याच्यात लिहिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की उदयनराजे हे एक हरकत नाहीये. शेवटी असं आहे की उदयनराजेंचा कुठे त्याच्यात अपमान केला गेलेला नाहीये आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला ज्या त्यांच्याकडनं अपेक्षित आहेत त्या शेवटी आपल्या माणसाकडनं अपेक्षा करणं हे आपलं काम आहे. त्याच्यात कुठेही आणि कधीही कोणाचं अपमान केलेलं नाही.